सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विलास पांगरकर, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा भव्य शेतकरी व कामगार मेळाव्याचं आयोजन करून होणार आहे. छावा संघटनेच्या वतीनं यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आलंय. पांगरी येथील संत हरिबाबा मैदानामध्ये 1 जानेवारी रोजी सकाळी ठीक 11 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉ. रवींद्र बनसोड, कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, संस्थापक छावा संघटना महाराष्ट्र राज्य हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी 13 सप्टेंबरपासून पांगरी येथे साखळी उपोषण सुरू असून या उपोषणाची सांगता 1 जानेवारी रोजी होणार आहे. याबाबतची अधिक माहिती छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विलास पांगरकर यांनी दिली आहे. 20 जानेवारी 2024 या दिवशी मराठा युद्धा मनोज जरंगे पाटील यांनी जे आव्हान केलेलं आहे, पायी मुंबई येथे आमरण उपोषणासाठी सगळ्या समाजाला घेऊन मुंबई येथे 20 तारखेला जे आमरण उपोषण करायचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्यासाठी 1 तारखेला पांगरी सिन्नर तालुका इथं आपण मराठा समाजाची तालुक्याची बैठक आयोजित केलेली आहे. त्या बैठकीसाठी आमचे किशोरभाऊ चव्हाण उपस्थित राहणार आहेत आणि आमच्या चळवळीचे सर्वजण त्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी 11 वाजता 1 जानेवारी सोमवारी 11 वाजता श्री संत हरिबाबा मंदिराजवळ आपण ही बैठक आयोजित केलेली आहे आणि मुंबईला आपण कशा पद्धतीने जायचं आहे. आंतरवाली सराटीहून जर मनोज पाटील जारंगे यांची पायी वारी सुरुवात होणार आहे तर आपण इथून किती वाजता आणि केव्हा निघायचं याची रूपरेषा म्हणून ही बैठक आपण आयोजित केलेली आहे. 11 वाजता ही बैठक चालू होईल आणि ज्यांना ज्यांना त्याच्यात सामील व्हायचं आहे तर अंदाज घ्यायचा आहे. आपल्याला कुठं अडचण येईल, कोणकोण काय करू शकतं, याच्यासाठी ही बैठक आपण आयोजित केलेली आहे. आपण समाजाच्या वतीनं, सर्व समाजाच्या वतीने याला पाठिंबा मिळाल अशी अपेक्षा व्यक्त करून आम्ही आपण सर्वजण या पायीवारीमध्ये आपण सामील व्हायचं आहेत आणि सर्व समाजाने याला पाठिंबा द्यावा असं मी आमच्या मराठा समाजाच्या वतीनं आवाहन करतो. आणि कुठेही गालबोट लागणार नाही याच्यासाठी ही शांततेची बैठक बऱ्याच ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी घ्यावं, गाव पातळीवर घ्यावं, प्रत्येकाने प्रत्येकाच्या तालुक्यात घ्यावं याच्यासाठी सुरुवात ही 1 जानेवारीपासून आपण केलेली आहे. कालच आमचं आंतरवाली सराटी संभाजीनगर बीड मैदानाच्या पाहण्या केलेल्या आहेत. निवेदन देऊन परमिशन पण मुंबईमध्ये जाण्याचं शिष्टमंडळ घेत आहेत आणि आपण ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य सर्वांनी काय करायचं आहे. जर मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले दिले नाही, कित्येक वखत आश्वासन दिलं आणि त्याचा रोष म्हणून अजूक एवढं तीव्र पद्धतीमध्ये लोकांचा रोष सरकारवर आहेत. सरकारने जर मराठा समाजाच्या योग्य त्या मागणीची दखल अजूकसुद्धा जर घेतली नाही तर मात्र फार मोठ्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल हेच या निमित्ताने सांगता येईल. आणि सरकारने याची दखल घ्यावी आणि पोलीस डिपार्टमेंटने असेल किंवा शासकीय लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या वगैरे नोटिसा पाठवायचा प्रयत्न करू नये आणि त्याला घाबरून जायची कोणालाही गरज पडणार नाही याचीही काळजी आपण घेणार आहोत. म्हणून आपण 1 जानेवारीला
आंग्रे इथं बैठक आयोजित केलेली आहे, याची सर्वांनी दखल घ्या. इथे ज्यावेळेस मनोज पाटील जारांगे यांनी अतिशय कडक आणि तीव्र असं उपोषण चालू केलं आणि त्यांना एक आधार देणं आणि माणूस वाचवणं हे आमचं कर्तव्य होतं म्हणून आम्ही विचार केला, चळवळीत असताना आपण साथ दिली तर एक माणूस पुढं आलं तर लाख लोक पुढं येतात. त्या पद्धतीने पांगरी या गावामधून आम्ही पहिल्या प्रथम 13 तारखेला साखळी उपोषण चालू केलं आणि 14 तारखेला त्यांनी आमरण उपोषण मागं घेतलं. ती सुरुवात आत्तापर्यंत तशीच 110-11 दिवस जवळजवळ होत आलेले आहेत आणि साखळी उपोषण आपल्या पांगरी गावात चालूच आहे आणि त्याचेही सांगता 1 जानेवारीला आम्ही बैठक असून तिचेही सांगता होणार आहेत. तसंच काही कायदा तज्ज्ञ हेही शिष्टमंडळ या बैठकीसाठी येणार आहेत, तेही मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत म्हणून या उपोषणाची सांगता पण होणार आहेत आणि बैठकीचं आयोजन पण होणार आहेत याची परत एकदा आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. मराठा समाजाचे कार्यकर्ते ज्यावेळेस काही ठिकाणी मेळावे घेतात किंवा एखादा मोर्चा काढतात त्यावेळी पोलीस प्रशासनाकडून समाजाला घाबरविण्यासाठी नोटीसही पाठवल्या जातात. हा प्रकार पोलीस खात्याने त्वरित बंद करावा, समाज शांत आहे असं समजू नये असंही यावेळी विलास पांगरकर यांनी सांगितलंय. गेल्या काही दिवसांपासून सिन्नर तालुक्यात गावागावात अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्याही वाढल्या. शेतकरी वर्गाला पांगरकर यांच्या वतीनं आत्महत्या न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसेच कुठल्याही शेतकऱ्याला बँका अथवा खाजगी सावकार त्रास देत असतील तर आत्महत्या न करता छावा संघटनेच्या माध्यमातून तक्रार नोंदवा, त्यांना न्याय देण्यात येईल असंही सांगण्यात आलंय. शेतकरी वर्गाने या मेळाव्या दरम्यान हजर राहण्याचं आवाहन छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांनी केलंय. योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणार्थ समर्थनार्थ विलासभाऊ पांगरकर यांच्या वतीनं जे साखळी उपोषण पांगरी या ठिकाणी चालू होतं त्याच्याच सत्प्रेरणेने श्री क्षेत्र कनकुरी या ठिकाणी मी स्वतः गेली 5-6 दिवस आमरण उपोषण केलेलं होतं. परंतु जरांगे पाटलाच्या वतीनं आलेला संदेश विलासभाऊ पांगरकर आणि किशोरभाऊ चव्हाण यांनी केलेली विनंती की तुम्ही उपोषणाची माघार घ्या यासाठी आम्ही सुद्धा त्या अमरोपोषणाची सांगता विलासभाऊ पांगरकर आणि किशोरभाऊ चव्हाण यांच्या हस्ते त्या ठिकाणी केली होती. त्याच पद्धतीनं पांगरीचं जे 107 दिवसापासून जे साखळी उपोषण चालू आहे त्या उपोषणाची सांगतासुद्धा 1 जानेवारी या दिवशी होणार आहे. त्यानिमित्तानं मराठा समाजाची एक मोठी बैठक तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काय आपल्याला काम करता येईल यासाठी एक मोठा शेतकरी मेळाव्याचं आयोजन पांगरी या ठिकाणी केलेलं आहे. त्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येनं आपण उपस्थित राहू ही विनंती. ज्येष्ठ मार्गदर्शक छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलासभाऊ पांगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे गेल्या 107 दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे आणि या साखळी उपोषणाची धग ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोहोचलेली आहे. आणि विलासभाऊंचा 1 जानेवारीला वाढदिवस असतो परंतु यावर्षी वाढदिवसाचं औचित्य हे एवढं महत्वाचं न समजता विलासभाऊंनी मराठा समाजासाठी जरांगे पाटील जे काही काम करतायत अंतरवणी सराठी ते मुंबई पायी दिंडी या नियोजनाची बैठक अतिशय महत्वपूर्ण बैठक पांगरी येथे विलासभाऊंच्या नेतृत्वाखाली होते, किशोरभाऊ चव्हाण असतील यांच्या नेतृत्वाखाली होते, तरी या वाढदिवसाचं महत्व आणि जरांगे पाटलांची पायी दिंडी याचा साधम्य योग या ठिकाणी विलासभाऊंनी साधून मराठा समाजासाठी भक्कम उभं राहण्याचं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलंय. आणि 1 जानेवारीला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे साखळी उपोषण सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागे घेऊ असं आम्ही या ठिकाणी आश्वासित करतो. दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर तसेच छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त भव्य शेतकरी व कामगार मेळाव्याचं आयोजन पांगरी येथील संत हरिबाबा मैदानामध्ये सकाळी ठीक 11 वाजता होणार आहे.
स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सह सुधाकर भगत पांगरी.